संसार संसार जेव्हा लागते चटके होतं मस्तपैकी. आता आम्हाला आज जागा भेटलेली आहे, गणेशजी आलेले आहेत, नंतर आम्ही जेवण केलं. आता लस्सी फ्रीजमध्ये ठेवून आलेलो आहो आणि राहिलेले लस्सीचे भांडे. हॅलो फ्रेंड्स, तर तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे की आपल्या शॉपसाठी परमनंटली शॉप लावण्यासाठी कमी बजेटमध्ये कमी किमतीत जागा मिळालेली आहे आणि ते पण खूप छान पॉईंटवर. आणि हे शक्य झालं फक्त तुमच्या आशीर्वादामुळे, कारण तुमच्या भरपूर लोकांच्या ब्लेसिंग आणि आशीर्वाद आमच्या सोबत आहे की ताई तुझा हा बिझनेस सक्सेस होणार आणि खरंच तो सक्सेस होण्याच्या मार्गावरच आहे, श्री स्वामी समर्थ. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. वाट काही पाहू नका, हां मी म्हणतो. तर आधी आम्ही शिवाजी कॉलेज आहे तिथं गाडी उभी केली होती आणि आता 2 दिवसापासून आम्ही अकोला नाका आहे जिथं भरपूर लोक जाणं येणं करतात, कॉलेज स्टुडंट, द हॉस्पिटल, हे सर्व तिथून जवळ आहे ना, त्या पॉईंटवर आम्ही काल गाडी ठेवली होती. परंतु कसं आहे ना, काही लोकांच्या गाड्या तिथं ऑलरेडी असतात आणि कोणी आपल्याला तिथं व्यवसाय करू देते, कोणी करू देत नाही. त्याच्यामुळे आम्ही भरपूर अशा टेन्शनमध्ये आलो होतो की एवढा मोठा खर्च तर लावलेला आहे आणि जागाच आपल्याला भेटत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप असं विचारत होतो. आणि काल एक व्यक्ती अचानक आला आणि त्याने सांगितले की समोरची जी जागा आहे ती माझी आहे आणि मला काही शॉप वगैरे लावायचं नाही आहे, मी फक्त इथं हे जागा सर्वांनी रोखली म्हणून मी पण रोखून ठेवलेली आहे. तुम्हाला एकदम कमी बजेटमध्ये मी ही जागा द्यायला तयार आहे आणि ती जागा आम्ही आता बुक केलेली आहे. कोणती आहे दाखव दीदी. मारते कुठं मारलं मग दाखव, कुठं मारलं. स्वराज तुझे रोजचं नाटक झालं, तिला ट्युशनला जाऊ दे. नाही नाही, तिची टीचर मारते मग दुसऱ्या दिवशी, तिला होमवर्क झाला नाही की. स्वराज दादा ट्युशनला जाऊ दे, मारते ना ती तुला, मारते ना. स्वराज ये बरं इकडे, आपण ये, आपण दूध गरम करूया इकडे. मला खूप छान वाटलं की स्वामी जेवढं मोठं माझ्यासमोर संकट आणतात ना तेवढंच ते निवारण्याची शक्ती देतात आणि हे पण करतात. तर संध्याकाळ झाली, सगळ्यात अगोदर मी शॉपसाठी लस्सी केली आणि लस्सी केल्यानंतर संध्याकाळची स्वामींची पूजा वगैरे केली आणि आता इथं मी करत आहे मसाले भात, कारण भरपूर दिवस झाले स्वरा बोलत होती की मम्मा मसाले भात केला नाही, तर आता इथं मी मसाले भात करणार आहे. त्याच्यासाठी मी गोबी, टमाटा, आलू, त्याच्यानंतर मटर असं सर्व काही म्हणजे कापून ठेवलेलं होतं आणि इथं मी आता फ्राय करणार आहे. आणि कसं आहे, एकाच ठिकाणी जर आपल्याला परमनंटली आता जागा भेटेल तर कसं आपली गिरेकी पण लागून जाते आणि रोज ने आण केल्यामुळे कसं होत आहे ना की गणेशजीची ही आमची गाडी एवढी भारी आहे ना की हे त्यांचे पूर्ण खांदे दुखत आहे आणि त्याच्यानंतर त्यांना उन्हातच उभं राहावं लागत होतं, त्याच्यामुळे भरपूर असा त्यांचा चेहरा कालवंडलेला होता. आणि भरपूर असा मी थोड्या वेळ त्या शॉपवर उभी राहिली तर अक्षरशः असं माझा जीव वर खाली होत होता, बीपी लो सारखं झालं होतं मला आणि मला खूप टेन्शन आलं होतं की आपण एवढा खर्च व्यवसायाला लावलेला आहे आणि आपल्याला जर योग्य ठिकाण भेटलं नाही तर आपला व्यवसाय कसा चालणार. म्हणून मी स्वामींना वरच्यावर प्रार्थना करत होती की स्वामी मला कमी खर्चात जागा मिळू द्या. आणि काल स्वामींनी ती माझी इच्छा पूर्ण केली. आता मस्तपैकी ती जागा पण मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, कारण आज त्या जागेमध्ये त्यांनी त्या व्यक्तीचं स्वतःचं सामान होतं, तो उद्या आपल्याला खाली करून देणार आहे. तर लस्सी केल्यानंतर भरपूर असे लस्सीचे भांडे निघाले होते, तर ते भांडे म्हणजे खिचडी लावली मी आणि खिचडी लावल्यानंतर लस्सीचे भांडे वगैरे सर्व जे आहे ना ते घासून ठेवले आणि गॅस ओटासुद्धा क्लीन करून ठेवला. तर इथं आमचा नंगूपंगू स्वराज जाणं येणं करत होता आणि मी गणेशजीला फोनवर फोन लावत होते, कारण 10 वाजले होते तरी ते आलेच नव्हते, त्याच्यामुळे ते आल्याबरोबर मी त्यांना भरपूर अशी रागावली की काय लावलं तुम्ही. त्यापासून मीच येत जाईन ना दुकान बंद करायला, कसं तुम्हाला इतका उशीर होते आले तर. उद्यापासून मी नाही, उद्यापासून मीच येत जाईन तुमच्यासोबत. हा लस्सी केली म्या, स्वयंपाकही झाला, आवरणही झालं तरी त्या माणसाचा पत्ताच नाही. आणि याले सांगून जात जा, 10 वेळा विचारते पप्पा कुठं गेले, पप्पा कुठं गेले, पप्पा कुठं गेले, दिमाग खात राहते माया.
सरकन 11 वाजले को कोण लस्सी पिऊन आलं? अहो 10 वाजता गाडी आल्यावर ते अंडे आल्यावर बंद केली, मग माहिती सेटर नाही लागू राहिली. हे बॅटरी खांद्यावर, हे चार्जर काय चाल नाही आपला. गाडी घ्या मग, टू व्हीलर ने घ्या, नाही तर मग फोर व्हीलर घ्या. कालच तू फोटोशन आलं तर फेकून दिलं तुला भावा. नाही आजपर्यंत गणेशजीने मेहनतीचे कामं कोणतीच केले नाही, परंतु आता ते मेहनतीची कामं करत आहे तर त्यांना समजत आहे संसार म्हणजे काय असतं, संसाराच्या जबाबदाऱ्या कशा असतात, महागाई किती आहे, ह्या सर्व गोष्टी त्यांना आत्ता कळत आहे. समजलं का? याच्यामुळेच म्हणतात की जेव्हा आपण कमाई करतो ना तेव्हाच आपल्याला वस्तूचं आणि पैशाचं महत्त्व कळते, तोपर्यंत कळत नाही. तर आता इथं गणेशजी आलेले आहे, ते फ्रेश झाले आणि ते फ्रेश झाल्यानंतर आम्ही बसलेलो आहोत जेवण करायला, कारण लाईट लाईटच जेवण करायचं होतं. मस्तपैकी फोडणीची खिचडी केलेली आहे. तुम्ही पण या सर्वजण जेवण करायला आमच्यासोबत, चला या पटकन. त्याच्यानंतर ही जी लस्सी होती ना, ही मी करून ठेवलेली होती गणेशजी येण्याच्या अगोदरच, तर ही आम्ही रात्रीच करून ठेवतो. आणि सर्व जे शॉपवाले आहेत ना, ते रात्रीच करून ठेवतात, कारण मी भरपूर जणांना विचारलं, नंतर आम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून दिली. तर चला, आज आमच्या गाडीसाठी फायनली आम्हाला जागा भेटलेली आहे. जागा रोखण्यासाठीच आमचं सुरू होतं मस्तपैकी. आता आम्हाला आज जागा भेटलेली आहे, गणेशजी आलेले आहेत, नंतर आम्ही जेवण केलं, आता लस्सी फ्रीजमध्ये ठेवून आलेलो आहो. आणि राहिलेले लस्सीचे भांडे गणेशजी घासत आहे. आहे ना गणेशजी? आहे ना? हो की नाही? घाला ते उघडे ठेवा, असे उघडं उघडं ठेवायचं भांडं. म्हणा ना मग गाणं. हा, लाईक कमेंट कॅमेरा ऍक्शन. हां, संसार संसार जेव्हा लागते चटके, जेव्हा मिळते भाकर. चला झोपा.